देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता। माहूरगडाची रेणुका देवी ही महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांची कुलदेवी आहे। ही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक आहे। माहूरगड हे एक जागृत तीर्थक्षेत्र आहे। माहूरगडावर रेणुके तसेच दत्तात्रय व परशुराम यांची देवळे आहेत। या देवीचे देऊळ यादव काळातील राजांनी बांधलेले आहे। असे म्हणतात की दत्तात्रयांचा जन्म देखील याच माहूरगडावर झाला। माता रेणुकाची एक कथा आहे। या कथेनुसार रेणुके मातेचा वध त्यांच्या मुलाने म्हणजेच परशुरामाने आपल्या पितृ आदेशावरून केला। नंतर परशुरामाने आपल्या मातेची आठवण येऊ लागली त्यावेळेस ते दुःखी झाले आणि शोकाकुल होऊन गेले। त्या क्षणी एक आकाशवाणी झाली, तुझी आई तुला दर्शन देण्यास येत आहे पण तू मागे वळून पाहू नकोस। परंतु परशुरामाला आपल्या आईची भेटण्याची इतकी ओढ लागली होती की त्यांनी मागे वळून पाहिले। त्यावेळी रेणुका मातेचा चेहरा जमिनीतून वर आलेला होता। परशुरामाला तेवढेच दिसले, त्यामुळे माहूरगडावर रेणुकाच्या या तांदळा रूपातील मुखाचीच पूजा केली जाते। या डोंगरावर परशुरामाला मातेचे दर्शन घडले, त्यामुळे या डोंगराला मातापूर म्हटले जाऊ लागले आणि शेजारीच आंध्र प्रदेशातील ऊर गाव असल्यामुळे माऊर आणि आता ते माहूर म्हणून ओळखले जाऊ लागले। एका कथेनुसार माता पार्वतीने कुब्ज नगरीच्या राजाच्या पोटी जन्म घेतला आणि तिचे नाव रेणू ठेवले। उपवर झाल्यावर तिचे लग्न शंकराचे अवतार जमदग्नीशी करण्यात आले। ऋषी जमदग्नी हे फारच तापट होते। ऋषींच्या आश्रमात कामधेनू नावाची एक गाय होती जी सर्वांची इच्छा पूर्ण करायची। एकदा त्या नगराचा राजा सहस्रार्जुनाने कामधेनू बघितल्यावर ऋषींकडे तिची मागणी केली। ऋषींनी त्यावर नकार दिला। त्यावेळी संतापून ऋषीपुत्र परशुराम नसताना आश्रमावर हल्ला करून ऋषी जमदग्नी यांना ठार केले। परशुराम तेथे आल्यानंतर घडलेला प्रकार जेव्हा त्यांना कळला, त्या क्षणी त्यांनी सर्व क्षत्रियांना संपवण्याची प्रतिज्ञा घेतली आणि वडिलांचे अंत्यसंस्कार कोऱ्या जमिनीवर करण्याचा निश्चय करून वडिलांचे प्रेत घेऊन आईसह भटकंती करत माहूरगडावर आले। येथे पूर्वीपासून वास्तव्य असलेले दत्तात्रय यांनी त्यांना मदत केली व वडिलांसाठी कोरी जागा शोधून दिली। त्यापूर्वी परशुरामाने आपल्या बाणाने तेथे मातृकुंड आणि एक सर्वकुंड निर्माण करून त्यास पाण्याने आंघोळ घालून आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार केले। त्यांच्या पित्यासह त्यांची माता तेथे सती झाल्या। या माहूरगडावर माता रेणुकेचे कमलाकार असे देऊळ आहे। हे देऊळ राजा देवगिरी यांनी 800 ते 900 वर्षांपूर्वी बांधलेले असावे। हे देऊळ वास्तुशास्त्रानुसार बांधण्यात आलेले आहे। देऊळ ते गाभारा ते सभामंडप असे विभागले गेले आहे। गाभाऱ्यात कोणालाही प्रवेश देत नाहीत। गाभाऱ्याचे प्रवेशद्वार हे चांदीच्या पात्राचे आहे। देवीचा मुखवटा हा तब्बल 5 फुटी उंच तर रुंदी 4 फूट इतकी आहे। जवळच तेलाचा आणि तुपाचा दिवा तेवलेला आहे। देवीचा हा मुखवटा पूर्वाभिमुख आहे। देवी आईने डोक्यावर चांदीचा टोप घातलेला आहे। सुवर्णभूषणे परिधान करून देवी पितांबर नेसलेली आहे। भाळी मळवट भरलेला असून मुखामध्ये तांबूळ घेऊन आहे। मुखावर सहस्र सूर्याचे तेज असलेली माता रेणुका चे जे रूप आहे ते डोळ्यात साजवून ठेवण्यासारखेच आहे। माता देवीचे दर्शन घेण्यासाठी आपल्याला दक्षिणाभूक चांदीने मढलेल्या दारातून प्रवेश करावा लागतो। रेणुका मातेच्या विविध पूजा मंत्रोपचार यांनी साऱ्या गाभाऱ्यात एक चैतन्य आणि एक पावित्र्य वातावरण निर्माण होते। सभामंडपाच्या परिसरात महाकाली महालक्ष्मी आणि तुळजाभवानींच्या मूर्त्या आहेत। पहिल्या बाजूस परशुरामाचे देऊळ, दर्शनी भागास गणपतीचे देऊळ, विष्णुकाली मठ, पांडवतीर्थ, औदुंबरझळा, जमदग्निस्थान, अमृतकुंड, आत्मभूततीर्थ, मातृतीर्थ आणि ग्रामतीर्थ इत्यादी तीर्थे आहेत। शारदीय नवरात्र हे माहूरगडावर सुचिरभूत वातावरणात आणि श्रद्धेने साजरे केले जाते। 9 दिवस या गडावर भाविकांची गर्दी उसळून येते। नवरात्रात घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत दररोजचा पायस नैवेद्य म्हणजेच दहीभात आणि पुरणपोळी दाखवतात। ललिता पंचमीला
नवीन वस्त्र दिली जातात। महापूजा आणि महाआरती केल्यानंतर भाविकांना प्रसाद दिला जातो। जागरण गोंधळ करून रेणुका मातेचा उदो उदो केला जातो। माहूरगडावर कोजागिरी पौर्णिमा, दिवाळी, शांगीय नवरात्र, मकर संक्रांत, होळी इत्यादी सर्व सण साजरे केले जातात। येथे मातृतीर्थ, कैलास टेकडी, वसंत विष्णू कवी मठ, झटपटनाथ देऊळ, भगवान परशुरामांचे देऊळ, महाकाली देऊळ, श्री दत्त शिखर, माता अनुसया देऊळ, सतीमाया देऊळ, देवदेवेश्वर, दर्गा शेख फरीक बाबा इत्यादी प्रेक्षणीय स्थळे आहेत। इथे पुरातन असे संग्रहालय देखील आहे। या संग्रहालयात पुराणी नाणी, शास्त्र, सांगडे, वेगवेगळ्या प्रकारचे दगडी नाणी, धातूच्या मूर्त्या तसेच हस्तशिल्प जपून ठेवलेले आहेत। तसरोते हो, माहूरगडच्या रेणुके मातेची जी काही माहिती होती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे। इथे आपला नवरात्रीचा स्पेशल त्यानिमित्ताने आपण जे 3.5 शक्तिपीठांची मी तुम्हाला 4 व्हिडिओंमध्ये जी माहिती दिली आहे ती आपल्याला आवडलीच असेल, तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एकदा पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच वेगळी नवनवीन माहिती घेऊन। धन्यवाद।